नमस्कार. तुम्हाला सगळ्यांना वाटत असेल सद्गुरूंनी आज हा काय गमतीदार वेश केलाय, ही गंमत नाही आहे. हीच वेळ आपल्यावर येऊ शकते, हीच वेळ येऊ शकते माणसांवर पुढच्या 30 वर्षात. प्रत्येक आशीर्वादाचा आपल्यासाठी शाप कसा करायचा ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे प्लास्टिक. बेजबाबदार वापरामुळे प्लास्टिक ही या धरतीवरची सर्वात घोर समस्या बनली आहे. असं म्हणतात की 2050 पर्यंत समुद्रामध्ये माशांहून अधिक प्लास्टिक असेल. मी एका साध्या उपायाबद्दल बोलतोय, हा काही पूर्ण उपाय नाहीये. हे या दिशेनं एक सोपं पाऊल आहे. एकदा वापरून फेकावं लागेल अशा प्लास्टिकचा उपयोग प्रत्येक देशात बॅन करणं भारतानं पुढाकार घेतला पाहिजे. माझं एवढंच म्हणणं आहे, 5 जून हा जागतिक पर्यावरण दिवस आहे. त्या दिवशी अशी प्लास्टिकची पिशवी डोक्यावर घालायची, मी आत्ता घातली होती तशी, आणि आपण पुढच्या पिढीच्या वाटेला काय भोग सोडून जातोय हे समजून घ्यायचं. ह्यामुळे जीव गुदमरेल. आणि एकदा वापरून फेकावं लागणाऱ्या प्लास्टिकच्या बंदीसाठी एकत्र यायचं. हे या पिशवीच्या रूपात, स्ट्रॉ, कॉफीचे कप्स, झाकणं आणि अशा कितीतरी लहान सहान वस्तूंच्या रूपात आपण वापरतो. तुम्हाला दिसेल तिथं ते वापरायला नकार द्या, हेच तुमचं वैयक्तिक धोरण असू द्या. पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे त्यासाठी कायदा झाला पाहिजे. एकदा वापरून फेकायच्या प्लास्टिकवर बंदी. यामुळे काही आपल्या सगळ्या समस्या सुटणार नाहीयेत, पण नक्कीच ही एक जबाबदार कृती आपण सर्वांनी केली पाहिजे. प्लास्टिक अत्यंत उपयोगी आहे यात वाद नाही, पण सध्या ते बेजबाबदार वापरामुळे आपल्या हिताविरुद्ध काम करतंय. तर 5 जूनच्या जागतिक पर्यावरण दिनी आपली ही जबाबदारी पार पाडूयात. मोठ्या संख्येने एकत्र या, तोंडावर हे प्लास्टिक कव्हर घालून सेल्फी काढा. आपण स्वतःवरच काय ओढवून घेतोय त्याची जाणीव होऊ दे. ही आपली पृथ्वी आहे, या पृथ्वीवरचा हा आपला काळ आहे. तेव्हा योग्य गोष्टी करूयात, येणारी पिढी आपल्याकडे एक जबाबदार पिढी म्हणून बघू दे. चला हे घडवून आणूयात.